नांदगाव बसस्थानकामधील बस क्रमांक MH14BT 38-06 ही गिरणा डॅम मळगाव साकोरा मार्ग नांदगाव इकडे जात असताना पलटी झाली आहे. पांझर चौफुलीवर वाहकाला अंदाज न आल्याने ही बस पलटी झाली आहे. या बसमध्ये शाळेतील विद्यार्थी तसंच अनेक प्रवासी प्रवास करत होते. शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासीही या अपघातामध्ये जखमी झाले. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. आगार प्रमुख हेमंत पगार यांनी याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. रस्त्याच्या खाली नाल्यात जाऊन ही बस घसरल्याने मोठा अपघात झालाय. शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी तसेच चालक शांताराम सोनवणे वयवर्ष 48, वाहक योगेश गरुड वयवर्ष 54 हे देखील या अपघातात जखमी झाले. जखमींना शासकीय नियमाप्रमाणे भरपाई देण्यात येणार असल्याची माहितीही आगार प्रमुख यांनी दिली आहे. आम्ही ना नऊच्या वर गाडीने जात होतो. ड्रायव्हरनी का खूप फास्ट गाडी चालवत होतो आणि ना मध्ये एक मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकलने असा भरभर टर्न मारून घेतला पण या गाडीचा ना अपघात झाला. असं टेरिंग फिरून घेतली त्या ड्रायव्हरने घाबरून गेला त्याला तुला कुठं लागलं डोक्याला. अजून सोबत किती विद्यार्थी होते त्यांना लागलं. अजून 35 होते. 35 आज गिरणाऱ्या मळगाव नानवाला येताना जामदरी गावाच्या पाठीमागे अचानक स्टिअरिंग फ्री झाल्यामुळे बस खड्ड्यात गेली आणि किरकोळ प्रवाशांना काय लागलेलं जास्त काही नाही. आणि विद्यार्थी होते 27 प्रवासी आणि 10 विद्यार्थी होते. लाईनला थोडंफार राहिलेलं काही आता डॉक्टरने गेले सोडलेली त्यांना. पुढील मदत कशी मिळाली तुम्ही. पुढील मदत आता काही मी फोन वगैरे लावले आणि मी स्वतः जामदारीवर नातेवाईकांना फोन लावून बोलवले माणसं त्यांनी मदत केली. काही ॲम्ब्युलन्स आले साहेब लोक आले एसटी महामंडळाचे बाकीच्यांनी मदत केली. नमस्कार, मी हेमंत पगार, आगार व्यवस्थापक नांदगाव. काल बस क्रमांक 38-06 गिरणा डॅम मळगाव मार्गे नांदगाव साधारण 9:30 गाडी सुटली. गाडी सुटल्यानंतर जामदरी फाट्याच्या अलीकडे छोटा रस्ता आहे आणि उतार आहे आणि थोडासा टेपर रस्ता आहे. तर उतारावर गाडी आणि यू टर्न टाईप असा तो अर्ध गोलाकार वळण होतं. त्या वळणावर गाडी थोडीशी उजळली, थोडा हे असल्याने ती गाडी हे पडली. ड्रायव्हर साईडला रस्त्याच्या खाली उतरली, थोडं चालता तर त्याच्यावर नियंत्रण सुटलं, त्याच्यामुळे ही घटना घडली. याच्यात साधारण 41 प्रवासी जखमी झालेत. विद्यार्थी जास्त होते, टोटल गाडी 57 प्रवासी होते. 30 प्रवासी होते आणि 27 विद्यार्थिनी होत्या. सदर अपघात हा थोडासा चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे घडलेला असून यात कुठलाही तांत्रिक दोष म्हणजे जी बाहेर जे सांगण्यात आलं की स्टेअरिंग हे झाली किंवा स्प्रिंग तुटली असं कुठलं काही झालेलं नाही आहे. थोडंसं वळण असल्यामुळे ही घटना घडलेली आहे. त्याच्यानंतर सगळे प्राथमिक आरोग्य केंद्रातनं पूर्ण 41 पेशंट ॲडमिट केले. त्याच्यापैकी 10 पेशंट मालेगावला रेफर करण्यात आले. प्राथमिक उपचार देऊन सर्व पेशंट लोकांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना एसटी महामंडळाकडनं नियमानुसार देण्यात आलेली सगळी प्राथमिक मदत दिली. सिव्हिल हॉस्पिटलला प्रांत अधिकारी गाडवे साहेब, PI साहेब, नंतर आपले SP अनिकेत भारती साहेब यांनी स्वतः रुग्णांची विचारपूस केली आहे. आणि याच्यानंतर जे जखमी आहे याच्यापूर्वी नियमानुसार जी होणारी आहे सगळी मदत आम्ही त्यांना करणार आहोत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव.